माजी आमदार शरद सोनवणे यांच्या रायगड या कार्यालयावर 12 सप्टेंबर 2022 रोजी जनता दरबार संपन्न झाला। यावेळी विविध व्यक्तींनी आपले प्रश्न सोनवणे यांच्याकडे मांडले। माजी आमदार सोनवणे यांनी संबंधित विभागाशी अधिकाऱ्यांशी बोलून ज्या लोकांच्या समस्या होत्या प्रश्न होते ते सोडवण्याचा प्रयत्न केला आणि काही विषय मार्गी देखील लावले। माजी आमदार सोनवणे दर सोमवारी दुपारी 2 वाजेपर्यंत त्यांच्या रायगड या कार्यालयावर जनता दरबार घेणार आहेत। या जनता दरबारामुळे सर्वसामान्य माणसांच्या अडचणी व्यथा ते मार्गी लावणार आहेत। ब्युरो रिपोर्ट विंगर टाइम्स पिंपळवंडी। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका। We'll be right back.